आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे त्यांना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत काढ्याचं ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. अरे वा जंगी. ओके आता सगळ्यांना आश्चर्य वाटत असेल आमच्या प्रेक्षकांना की हे कसला सण आम्ही साजरा करतोय. तर सण साजरा करतोय म्हणजे आम्ही कोजागिरी पौर्णिमेचं सेलिब्रेशन करतोय. आपल्याला काही साजरं करायला काही कारण लागत नाही, होय की नाही? नुसतं मजा करायची म्हणजे आम्ही सतत तयार असतो. सो सुरेखा, वनिता आणि श्वेता यांच्या बरोबर आम्ही आता मस्त सेलिब्रेशन करतोय आणि त्याच्याबरोबर काही शिकवणार पण आहोत थोडंफार तुम्हाला, डोंट वरी. तर आपण जाऊया आता, हा तयारीला लागूया. चला 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 ये ये. वा तुम्ही मस्त सुंदर काढले रांगोळी, बघा बघा खूपच छान आहे. तुम्ही काढली? अरे वा रांगोळी मस्त काढली. चला आता काहीतरी पोटपूजा करायची, काहीतरी गायचं बीच असं छान कार्यक्रम. चला 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 चला. ओके वनिता जुजाम आपल्याला आता दाखवणार आहेत कोजागिरी पौर्णिमेला चंद्राला आपण ज्याचा नैवेद्य दाखवतो ते मसाल्याचं दूध. ओके तर साहित्य बघूया काय काय लागणार आहे. दूध, बासुंदी, साखर, फ्रूट पावडर, चारोळे, वेलची पावडर, केशर आणि बदाम. साहित्य तुम्ही बघितलंय तर आता सुरुवात करूया ना आपण. वहिनी काय करायचं आधी? आधी दूध थोडं गरम करून घेऊ. अच्छा ठीक आहे. हा हा वा 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 वा. त्याच्यामध्ये आता साखर भरपूर गोड करायचं का? सगळ्यांनाच गोड आवडत नाही ना. हा थोडं कमी गोड करूया म्हणजे कसं पोट भर असं पितळी लागतं. ओके बासुंदी पण गोड आहे. हो हो बास बास कसं म्हणजे कसं पिणार एवढं. ओके जायफळ पावडर. जायफळ पावडर, जायफळ आणि वेलची पावडर. वेलची आणि जायफळ एकत्र केलेलं. हा ते मात्र भरपूर पाहिजे ना. त्याची वास पण येणार, टेस्ट पण लागणार. ओके याच्यानंतर काय देऊ? फ्रूट पावडर. वाव ही अशी मस्त बदाम काजू पिस्ता सगळ्याची अशी छान पावडर केलेली आहे. ही अशी ओतायचीच ना हो. टाकूया. ओके मेन चव येते मसाले दुधाला. आता गॅस बंद करूया. बंद करूया गॅस. ओके साखर विरघळायला लागली. हा 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 आणि मग काय घालायचं त्याच्यामध्ये? नंतर बासुंदी टाकूया. ओके आणि मग हे सगळं कधी घालायचं? नंतर वरण टाकायचं. वरण बदामाचे काप आहेत आणि केशर आहे, चारोळे असं वरण घालायचं. आता बासुंदी घालतो त्याच्यात. ओके काय मस्त थिक बासुंदी आहे. वाव असा तो ओघळ येतो ना असा भांड्याचा तो असा असा करायचा ना. मस्त यम. हा चारोळ्या. हा चारोळ्या पण छान लागतात तुझ्यात. ओके हा काय छान दिसतात ना. मस्त आता काय राहिलंय? बदामाचे काप. बदामाचे काप आणि केशर. ओके बदामाचे काप आहेत असे छान कातरलेले बदाम. हे पण आज बिंदास हो असा चांदोबा कसा आमचा राजा आहे तो. आणि अशी मैफल वगैरे करायची असते कोजागिरीची त्याला कसं असं सगळं मस्त पाहिजे. शाही पाहिजे. शाही पाहिजे म्हणजे काय?
तर केशर केशर मात्र ओतायचं नाही, बजेट डावाडोल होत. केशर असं मस्तच लागतं, छान नाही का, शाही होतो पदार्थ. पण ते असं खरंच मी म्हटलं तसं ओतायचं नाही. तर आता हा रेडी झालेला आहे आणि आमच्या चांदोब्याला आम्ही याचा नैवेद्य दाखवणार आहोत ना. वहिनी तयार झालेला आहे आता. ओके, मसाले दूध मी तुम्हाला म्हटलं तयार झालेलं आहे नैवेद्य दाखवण्यासाठी. तर आता वनिता वहिनीला आपण निरोप देतो इकडे आणि अजून दोन मैत्रिणी आपल्याला अजून दोन डिश शिकवणार आहेत. तर एक ब्रेक घेऊया ना वहिनी, कारण आपल्याला मोठी पार्टी करायची आहे, सेलिब्रेशन करायचं आहे. तर अजूनही पदार्थ शिकायचे, त्याची तयारी करायची. एक ब्रेक, ब्रेक नंतर सगळ्या खवय्यांचं स्वागत. आणि आता आपल्याला ही नवीन मैत्रिणी मिळालेली आहे. वहिनी नाव सांगा तुमचं. सुरेखा मळशेट्टे. सुरेखा मळशेट्टे, तर त्या काय शिकवतात? केळ्याचे आणि मटरचे पॅटीस. केळ्याचे आणि मटरचे पॅटीस आम्हाला पार्टीला पाहिजेत. हो, काहीतरी गरम पण पाहिजे. एवढ्या वेळ आपण बसणार आणि गप्पा मारणार, खादा नाही मिळाल नको का काही? मग आता साहित्य सांगा बरं, काय काय घेत आहे? बटर क्रश केलेले आहे, कच्चे केळे वापरून त्याचा लगदा केलाय, गरम मसाला, टोस्टचा चुरा, साखर, आल्या लसणीचा पेस्ट, मिरची क्रश केले, मीठ, लिंबाचा रस, खोबरं, पोहे आणि तेल. ओके, तेल तापत ठेवलेलं आहे. तर काय देऊ आधी? मिरची, मिरचीचा ठेचा, ठसका लागणार आहे जबरदस्त. आल्या लसणीचं पेस्ट. वा वा वा, हा अजून ढवळायचं. ते पाहिजेच. काय घालायचं ते पटापट घालूया, म्हणजे टचका नाही लागणार. मटर जे क्रश केलेले आहेत ते घाला. मस्त ग्रीन अस छान ग्रीन वाटण, मस्त वास होतो. परतायचं हे बंद असल्यावर एकदम जरा थोडेसे वाफवायचे. आणि आता मसाले, त्याच्या मसाले, हा आता मसाला, गरम मसाला. ओके, गरम मसाला, गरम मसाला पावडर घरीच केले मी. हा घरीच बनवले. स्पेशल स्पेशल पाहिजे तेवढं आपल्याला तिखट. झणझणे झणझणे आणि मीठ. ओके, मीठ, लिंबाचा रस, आंबट, तिखट, गोड, बस ना साखर. हो, थोडा थोडासा टाकू चालेल. थोडा, हो, झटपट ना त्यामुळे जरा. आणि काय घालायचं आहे? कोथिंबीर. ओके, मटर क्रश केलेले आहेत. हो, हा, त्यामुळे ते लगेच शिजणार आहेत. बारीक चिरलेली छान हिरवी गार अशी फ्लेवर साठी कोथिंबीर. ओके, ओलं खोबरं, ओलं खोबरं पण घालतोय. मस्तपैकी बारीक छान, त्याचा पण छान चव येणार आहे खोबऱ्यामुळे. हे झालं सारण तयार. सारण ना, पोहे पोहे वाटलंच तर आपण लिंब वगैरे मीठ वगैरे घातलं ना की थोडस ओलसर होतं, त्यामुळे आपल्याला जमलं नाही तरच पोहे त्याच्यात वापरू. अच्छा, हे जाडे पोहे आहेत आणि ओलसर जास्त झालं तरच ते आपण वापरू शकतो, कारण ते पाणी शोषण घेते. म्हणजे कोरडं ओलर, हा, आणि भरायला चांगलं पडेल आपल्याला. आता नीट झालं ना आपल्या घालायची गरज आहे? गरज नाही, हे बरोबर झालं. बरोबर झालंय. ओके, आणि आता हे झालेलं आहे सारण तयार. ओके, सारण आता थोडस गार झालेलं आहे, कारण ते आपल्याला पॅटीस मध्ये भरायचं आहे. पण ते जे बाहेरचं कव्हर आहे ते कशाचं आहे आणि ते काय काय घातलंय त्याच्यात ते विचारलं. कच्चे केळे हे वापरून त्याचा लगदा केलेला आहे, त्याच्यामुळे आल्या लसण्याचे पेस्ट आणि मिरच्याचा ठेचा आणि मीठ टाकलेलं आहे. एवढंच साहित्य आहे त्याच्यामध्ये, म्हणजे कव्हर पण असं चटपटीत लागलं पाहिजे नाही का? तर आता ते भरायचं त्याच्यात ना, खोलगट अशी वाटी करून. बरोबर, थोडस तेलच आत म्हणजे ते चिकटू नये. ही एक छान टीप तर आहेच, तेलाचा हात लावून केलेली. आणखीन एक टीप म्हणजे कॉर्नफ्लॉवर असतं ना आपलं,
त्याच्यामध्ये जर हात बुडवून तुम्ही त्यांनी जर ती वाटी केली तर तेव्हा सुद्धा चिकटत नाही, ते पण मस्त होत आहे. ओके, सारण भरलं हो की बंद करायचं आणि शेप आपण हवा तसा, हवा तसा तुम्हाला कोणताही शेप द्यायचा आहे तर देऊ शकता. हा, आता आपण गोल शेप देतोय. हो, अशा रीतीनं आम्ही हे पॅटिस भरून घेतो. आम्हाला ते भरपूर करायचे आहेत त्यामुळे ते आता आम्ही चांगल्या तळणीसाठी तयार करून घेतो अशा पद्धतीने. पॅटिस तयार झालेले आहेत आणि आता फक्त तळायचे आहेत, पण ते आपल्याला घोळवायचे आहेत ना ब्रेड क्रम मध्ये. ओके, वहिनी ते घोळवतात ब्रेड क्रम मध्ये आणि काय मस्त वाटतंय, तोंडाला सॉलिड पाणी सुटलंय. गरमागरम पॅटीस होत असताना किती धीर धरणार माणूस. माझ्या स्वतःची कॅटरिंग आहे ना. हा, तुम्ही कॅटरिंग पण करता? वा, नो वंडर. शुभमंगल आहे. शुभमंगल नावानी? अच्छा, अरे वा. पत्रिका भी जोडते, लग्न जमवते मी. हा, म्हणजे केटरिंगचा उद्योग चांगला चालावा म्हणून त्यांनी पत्रिका बघायला पण चालू केलं आणि लग्न जमवायला पण सुरू केलं. तसेच तुम्हालाही उद्योग करता येतील. हे पॅटिस असे छान बनवून तुम्हालाही स्वतःचा स्टॉल टाकता येईल. तर हे छान ब्राऊन होत आहेत, गोल्डन असे. ओके, तयार झालेलं आहे आणि सजावट तर इतकी सुंदर केलेली आहे, अप्रतिम. तर आता खायचं पण आहे आम्हाला ते, तर गरमागरम खायचं की नाही. आणि चांगली चटणी पण केलेली आहे ग्रीन अशी. तर एक ब्रेक घेऊया आणि अजून एक मैत्रीण तुमची येते ना. तयार आहे? तयार आहे, एकदम रेडी आहे. ओके, ब्रेक नंतर. ब्रेक नंतर सगळ्या खवय्यांचं स्वागत. आणि आता श्वेता भीतम आल्यात आपल्याकडे आणि ते आपल्याला एक अतिशय वेगळा असा प्रकार शिकवत आहेत. त्यांनी स्वतः शोध लावलाय त्याचा ना, आमच्यासाठी खास, कोजागिरी पौर्णिमेसाठी खास. तर तो पदार्थ कुठचा आहे? बटाट्याची भाकरवडी. ओके, बटाट्याची भाकरवडी. काय बात आहे, काय काय साहित्य आहे त्यासाठी? लागतं कॉर्नफ्लॉवर आणि बटाट्याचं पीठ, मिश्र डाळींचं पीठ, गरम मसाला, ओलं खोबरं, कोथिंबीर, खसखसची पावडर, मीठ आणि लवंग, जिरं, दालचिनीची पावडर आणि लसूण, आलं आणि मिरची बारीक चिरून घ्यायची. साहित्य तुम्ही बघितलं. तर आता सारण बनवत आहे आपण आधी. तर काय काय लागेल आणि आधी काय घेत आहे मला सांगा. ओलं खोबरं आहे, ते थोडस परतून घ्यायचं तव्यावर. ओके, ते घेतलंय आपण. भाकरवडीच्या आतमध्ये आपल्याला जे लागणार आहे मिश्रण ते. ओके, आता काय घालायचं त्याच्यामध्ये? थोडासा गरम मसाला, अर्धा मसाला. हा, भाकरवडी म्हटल्यावर काय. थोडस लवंग, दालचिनी, जिरं ची पावडर. मस्त फ्लेवर येईल ना, लवंग छान येतो आणि खायला मस्त. आणि लसूण, मिरची आणि आलं याची बारीक तुकडे करायचं. ते थोडेसे घ्यायचं. हे भरपूर घालावं आपल्याला, चालेल. भाकरवडी कशी पाहिजे, खमंग हवी आहे, तिखट हवी आहे, थोडस जास्त घ्यायचं आपण. आणि खसखसची पावडर ही मिक्सर मधून आपण थोडी भाजून घ्यायची आणि मिक्सर मध्ये, आणि मिक्सर मध्ये थंड झाल्यानंतर मिक्सर मधून ती काढायची. याच्याने पण सुद्धा भाकरवडी अशी मस्त खमंग होईल ना, खसखशीमुळे. खसखशीमुळे आणि एक टेबल स्पून वगैरे घ्यायचं आपल्याला आवडीनुसार. घ्यायचं तिखट हवी असेल तर कोथिंबीर पण घालायची. कोथिंबीर घ्यायची थोडी, कोथिंबीर जरा जास्तच घ्यायची. ओके, लागतात छान. आणि मीठ घालायचं ना आपल्याला. ओके, सारण तयार. जरा हे चांगलं मिक्स करायचं. हा, त्याच्यानंतर पण बरीच प्रोसिजर आहे हो ना. आणि तीच खरी खासियत आहे त्यांची, वेगळेपणा या भाकरवडीचा. सारण तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर पुढची प्रोसिजर आहे ना, ती जरा जास्ती महत्वाची आहे आणि त्याच्यामध्येच त्यांचा वेगळेपणा पण आहे. तर ती काय आहे ते आता बघूया. हे झालं, सारण तयार झालेलं आहे आणि ते आता आपण भरतोय, भाकरवडी करतोय त्याची. तर आणखीन एक गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये काय काय घेतलंय, उकडलेला बटाटा, हिरवी मिरची, ते मिक्सरला बारीक करून घ्यायची आणि कॉर्नफ्लॉवर घ्यायचं. कारण बटाट्याला ओलावा असतं ना. बरोबर, ते चांगलं हे व्हायला पाहिजे. ओके, तर ही त्याची लाटी आहे केलेली अशी. तर ती आता ह्या प्लास्टिकला तेल लावून घेतलेलं आहे पोलपाटावरती आणि त्याची अशी भाकरी बनवायची. पोळी बनवायची. पोळी बनवायची. ओके, तेल लावून घेतलंय म्हणजे ते चिकटणार नाही.
त्याच्या प्लास्टिक वरती प्लास्टिक वरती, कारण ते मग लाटणीला लागणार ना. वाव, ही एक आणखीन मस्त टीप आहे. किती छान पद्धत आहे बघा ते करायची. आणि सावकाश एकदम लाटायची. मस्त, अतिशय वेगळा असा हा पदार्थ आहे. कॉर्नफ्लॉवर आणि बटाट्याची आपण ही आता पोळी करून घेतोय. एरवी पण तुम्ही या सरणाच्या ऐवजी तुम्ही जर काही इनोव्हेट केलं सारण कुठलं वेगळं असं तरी सुद्धा चालेल, कारण हे मस्त आहे. कवर तुम्ही जो शोध लावलाय तो मस्त. हा, याच्यामध्ये आपण मटार घेऊ शकतो, काबळचणे असं काही तेही घेऊ शकतो, त्याच्यावर नॉनव्हेजही करू शकतो ना. चालू शकतो. छोटी जी कोलंबी असतात ती सुद्धा भरून जरी बनवलीत ना किंवा चिकनचे छोटे पीस तेही करू शकतो. ओके, आता हे सारण आपण याच्यामध्ये कसं सगळीकडे सर्वीकडे पसरायचं. अच्छा, आणि त्याची गुंडाळी करायची. आता पण आळूवाड्यानं कसं करतो त्या प्रकारेच करायचे रोल. मला खूप उत्सुकता आहे की हा काय प्रकार आहे. आता तिची गुंडाळी करायची सावकाश. काय, अच्छा ती पण अशीच करायची प्लास्टिकच्या सकाळी, खरं हाताला लागेल, चिकटायला नको म्हणून. चिकटलं तर तुम्ही एखादा कॉर्नफ्लॉवरचा हात किंवा तेलाचा हात लावू शकतो. हां, शक्यतो आणि दाबायची. हां, म्हणजे सारण बाहेर येणार. बाहेर येणार आणि ती तळताना सुटली नाही. हां, अशा पद्धतीनं ते पूर्ण असा रोल करून घ्यायचा. आपण बाकरवड्याने करतो किंवा अळूवड्या जेव्हा लावतो त्याच्यानंतर जेव्हा जो रोल करतो तसा. मस्त रोल तयार झालेला आहे. उंडा म्हणतो ना आपण, उंडा अळूच्या वडीचे कसे उंडे मिळतात बाजारात, तसा हा बाकरवडीचा उंडा रेडी. छान दाबून घ्यायचं, पण ते सुटलं नव्हायचे तळता. ह्या कापायच्या आता. आता सुरीने त्या कापायच्या, कापताना सावकाश कापायच्या, कारण ते आतलं सारण आहे ना ते बाहेर आलं नाही पाहिजे. या तळ्याच्या ज्या त्या सुद्धा आपण डायरेक्ट नाही तळणार आहोत, ते सुद्धा आपण पिठामध्ये बुडवणार ना तळ्याच्या आधी. त्यासाठी चार प्रकारचं पीठ घ्यायचं. हा, आतलं जे सारण आहे बाकरवडीचं ते आतमध्ये हे सारण आहे ना, ती अशीच्या अशी राहिली त्याच्यामुळे तळायला तयार. ओके, सावकाश काढायचं कारण ते सारण बाहेर आहे. बरोबर, सावकाश घ्यायचं. असं हे शॅलो फ्राय जरी केलं तरी सुद्धा छान लागेल. तळायला सज्ज झालेले आहेत तर ते आपण एक मिश्र पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये डिप करून मग तळायचे. मला सांगा वहिनी की या पिठामध्ये काय काय घेतलेलं आहे तुम्ही. मुगाच्या डाळीचं पीठ 2 चमचे, बेसन पीठ 2 चमचे, तांदळाचं पीठ 2 चमचे आणि आपलं कणिक गव्हाचं पीठ 2. गव्हाचं पीठ, ओके. 4 प्रकारचं पीठ घेतलंय. ओके, हे 4 प्रकारच्या पिठांमुळे त्याला चवही वेगळी आणि बाइंडिंग होतात आणि बाइंडिंग छान होतं. त्याचे थोडस तिखट घ्यायचं चमच आपल्या चवीनुसार, तिखट जास्त हवं जसं आपण भजीला करतो तसं. तिखट मीठ वगैरे सगळं, थोडस मीठ. ओके, आता ह्याच्यामध्ये बुडवणार ना. हा, वाव. आणि सावकाश घ्यायचं कारण त्यातले सारण बाहेर आलं ना. बरोबर बरोबर. तेल कडकडीत तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये. या बाकरवड्या आता मस्त लागणार आहेत गरम गरम. आमच्या पार्टीला म्हणजे तुम्हाला काय हेवा वाटत असेल ना आमचा. इतकी जबरदस्त कोजागिरी तुम्ही केलेत कधी? पण आज हरकत नाही, वेळ आहे अजून. चंद्र उगवायला वेळ असतो ना कोजागिरीचा. सेलिब्रेट करायचंय. आता सगळं तयार झालेलं आहे या आमच्या सगळ्या गँगसाठी. आम्ही सगळं बनवलेलं आहे आणि ते आम्ही आता खाणार आहोत. बाय. सेलिब्रेशन कोजागिरी पौर्णिमा करायचं ना. हो, सगळे बाय करा आणि एन्जॉय एन्जॉय.